तर नमस्कार मित्रांनो, मी योगेश सुनील वाबळे आपल्या सर्वांचं ज्ञान सिकर या चॅनलवरती स्वागत करत आहे. तर जी CDS एक्झाम आहे ती 3 वेळा मी रिटर्न एक्झाम क्लिअर केलेली आहे. तर तुम्हाला प्रतियोगिता दर्पण नोव्हेंबर महिन्यातलं 2019 हे याच्यासाठी घेऊन येत आहे की बहुतांश ज्या एक्झाम होतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्यामध्ये CDS आहे, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस, त्याचबरोबर CAPF सेंट्रल आर्म पोलीस सर्व्हिस, स्टाफ सिलेक्शन कंबाईन एवढ्या पण एक्झाम कंडक्ट करतो, त्याचबरोबर बँकिंग आणि रेल्वे. तर ह्या सगळ्या एक्झाममध्ये प्रतियोगिता दर्पणमधले भरपूर वन लायनर क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळं कमीत कमी वेळात तुम्हाला जर चांगली तयारी करायची असेल जी CDS एक्झाम येऊ राहिली 2020 तर त्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ अत्यंत उपयोगी ठरणार आहे. अत्यंत कमी वेळात सहज आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला एक एक न्यूज समजून सांगेन, जेणेकरून तुम्हाला काही स्टॅटिक गोष्टी लक्षात ठेवायला मदत होईल. तर चला तर मित्र हो आपण सुरुवात करूया. पहिली न्यूज आहे ओपन डेफिकेशन फ्री. द स्वच्छ भारत मिशन डिक्लेअर इंडिया ओपन फ्री डेफिकेशन फ्री ऑन October 2, 2019. म्हणजे गांधीजींची 150वी जयंतीच्या दिवशी स्वच्छ भारत मिशन जे आहे त्यांनी भारताला ओपन डेफिकेशन फ्री असं डिक्लेअर केलेलं आहे. तर आत्तापर्यंत आपण जवळजवळ 11 करोड शौचालय बांधलेले आहेत, ठीक आहे. तर दुसरी न्यूज आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना. तर ही योजना कशासाठी आहे, बेसिकली ज्या गरोदर महिला आहेत, ठीक आहे, ज्या गरोदर महिला आहेत किंवा ज्या लॅक्टिंग वुमन आहेत त्यांच्यासाठी जे गव्हर्नमेंट आहे आपलं, तर त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट जी काही रक्कम असेल, जी काही कॅश असेल ती डायरेक्ट ट्रान्सफर करेल, जेणेकरून ज्या गरोदर महिलांसाठी ज्या बेसिक नीड आहेत ते त्या पूर्ण करू शकतील. तर आधी ह्या योजनेचं नाव इंदिरा गांधी मातृ सहयोग योजना होतं, परंतु आता ते चेंज करून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना केलेली आहे. तर ही योजना याच्यासाठी गरोदर महिलांसाठी एवढं जरी लक्षात राहिलं तरी सफिशियंट आहे. तिसरी न्यूज आहे संजय मित्रा कमिटी. तर कमिट्याबद्दल जे प्रश्न भरपूर येतात CDS आणि CAPF, तर ही कमिटी कशासाठी आहे. आता जम्मू काश्मीरमधून आपण कलम 370 हटवले, बरोबर, तर त्या ठिकाणी 2 युनियन टेरिटरी झाल्यात. कोणत्या झाल्यात? एक आहे जम्मू आणि काश्मीर तुमची आणि दुसरी आहे लडाख. तर यांच्यामध्ये जे असेट आहे, ठीक आहे, तिथलची जमीन असेल किंवा तिथलाचा पैसा असेल गव्हर्नमेंटचा, तर तो जम्मू काश्मीरला किती द्यायचा आणि लडाखला किती द्यायचा, याचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल, याच्यासाठी संजय मित्रा कमिटी गव्हर्नमेंटने स्थापन केलेली आहे. आणि याच्यामध्ये बेसिकली 2 मेंबर अजून काय, टोटल 3 मेंबरची ही कमिटी आहे. त्यातले उरलेले 2 मेंबर असा एक आहे अरुण गोयल, आणि दुसरा आहे गिरीश प्रसाद गुप्ता. तर इन शॉर्ट संजय मित्रा कमिटी जम्मू काश्मीरशी रिलेटेड आहे, ठीक आहे. तर चौथी न्यूज आहे टाइम बँक रिलेटेड. टाइम बँक आहे, तर मध्य प्रदेश गव्हर्नमेंटचं जे हॅपीनेस डिपार्टमेंट आहे त्यांनी टाइम बँक नावाची कन्सेप्ट सुरू केलेली आहे. तर याच्यामध्ये कसं आहे, आता तुम्हाला एकदम सोप्या भाषेत मी समजून सांगतो. सपोज 2 व्यक्ती आहे ए आणि बी. एने बीला 1 तास शिकवलं 1 आवर, तर एकडे 1 आवर जमा झालेला आहे, बरोबर, प्लस 1 आवर, आणि बी कडे 1 तास शिकलाय पण त्याच्याकडे किती झालाय, मायनस 1 तास झालेला आहे. आता हा एक काय करू शकतो, त्यांनी जे 1 तास बीला शिकवलंय त्याचा तो उपयोग दुसऱ्या गोष्टी शिकून घेण्यासाठी करू शकतो. तर सोपा कन्सेप्ट आहे. तर टाइम बँकमध्ये करन्सी काय असणार आहे, तर एक्सचेंज ऑफ पॉवर. जसं मी आत्ता सांगितलं की एने बीला शिकवलं तर एकडे किती 1 तास जमा झालेला आहे प्लस 1 आवर, आणि बीकडे -1 तास झालेला आहे, म्हणजे बीला कोणाला तरी शिकवावं लागेल जेणेकरून बीकडे 1 तास जमा होऊ शकतो.
तर हा असा बेसिक कन्सेप्ट आहे. तर हे कोणी चालू केलं? टाइम बँक मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने. एवढं जरी लक्षात राहिलं तरी पुरेसे. पाचवी न्यूज आहे रिगार्डिंग इलेक्शन. तर सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र आणि हरियाणात जे इलेक्शन अनाऊन्स केलेले कोणी, ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने. तर महाराष्ट्रात माहिती आहे आपणास सध्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन सुद्धा झालं आहे आणि हरियाणात BJP सरकार स्थापन झालं. ठीक आहे. याच्यानंतर न्यूज आहे स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स. तर स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स कशासाठी आहे आपल्याला माहिती आहे. थिंक टँक आहे कोण, नीती आयोग हॅज रिलीज द स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स. द इंडेक्स असेस स्टेट्स कोणत्या बेसिसवर असेस करतं. एक लर्निंग आहे, लर्निंग आउटकम्स, तिथे सगळ्यांना शिक्षण भेटते का, ऍक्सेस. ठीक आहे. तर स्कूल एज्युकेशनल क्वालिटी इंडेक्स हे याच्यासाठी आहे की कोणतं राज्यचा क्रमांक पहिला दुसरा आहे, त्याच्यासाठी ACQY 2019 नीती आयोगाने प्रकाशित केलेलं आहे. तर जे मोठाले राज्य आहे तर त्याच्यामध्ये यांनी रँकिंग दिलेलं आहे. तर पहिलं रँकिंग आहे केरळ. या ठिकाणी म्हणजे केरळ आहे. आणि शेवटचं राज्य आहे उत्तर प्रदेश. ठीक आहे. तर एवढं जर लक्षात राहिलं तरी भरपूर आहे. आता हे काय UNCCD COP 14 हे काय आहे? तर COPचा लॉंग फॉर्म आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. आणि UNCCD आहे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन. म्हणजे जे आपण मरुस्थल म्हणतो, मरुस्थल त्यांच्याशी फाईट करण्यासाठी हे यांची जी मीटिंग होते, तर ती कुठे झालेली आहे? तर ते आपल्याला माहिती आहे ग्रेटर नोएडा. ठीक आहे. ग्रेटर नोएडा या ठिकाणी त्यांची मीटिंग झालेली आहे. ती कधी झालेली आहे? तर 2 सप्टेंबर पासून ते 13 सप्टेंबर पर्यंत त्यांची मीटिंग झालेली आहे. ठीक आहे. आणि याची थीम आहे, थीम महत्वाची, UNCCD COP 14 कुठं झालं आहे? नोएडा. ठीक आहे. जी थीम काय? रिस्टोर अँड सस्टेन फ्युचर. तर एवढं जरी लक्षात राहिलं तरी सफिशियंट आहे. याच्यानंतर हे नाव बघा काय, प्रेसिडेंट खाल मंगीन बतुलगा. खाल तो मंगीन बतुलगा. तर हे कोण आहे? मंगोलियाचे प्रेसिडेंट आहे. लक्षात राहू द्या, मंगोलिया आपला नेबरेस्ट कंट्री, नेबरचा कंट्री आहे. चायनाच्या वरती लगेच आपल्याला मंगोलिया आहे. उलम बटोर ही त्याची राजधानी आहे. तर मंगोलियाचा प्रेसिडेंट कोण आहे? खालत मगीन बतुलगा. तर यांची हे 5 दिवसाच्या भेटीवर आले होते इंडियात. तर हे नाव परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, तर हे लक्षात राहू द्या. PM मोदी ते कुठं गेलेले आहेत? व्हिजिटेड रशिया. कधी गेलेत रशियाला? ते 4 ते 5 सप्टेंबर. कशासाठी गेले? त्या ठिकाणी 5th ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम होती कुठं? व्लादिवोत्सॉक. ठीक आहे. तर इंडियाने रशियाला ॲक्च्युली $1 मिलियन मदत केली आहे. कारण ते रशियाचा फार ईस्ट रिजन आहे तो डेव्हलप करण्यासाठी. आता आपण रशियाला गेलो, मग आता इंटरनॅशनल रिलेशन बॅलन्स करण्यासाठी मोदी साहेबांना अमेरिकेला सुद्धा जावं लागेल. तर PM मोदी 21 ते 27 सप्टेंबर रोजी, 21 ते 27 सप्टेंबर रोजी कुठे गेले? ते अमेरिकेला, हस्टन न्यूयॉर्क सिटी अँड ॲड्रेस युनायटेड नेशन जनरल असेंब्ली ऑन 27th ऑफ दिस मंथ. तर सगळ्यांना माहीत असेल हाऊडी मोदी कार्यक्रम. तर लक्षात राहू दे. तर या ठिकाणी जेव्हा PM मोदी अमेरिकेला गेलते, तर त्यांना बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनतर्फे एक पुरस्कार भेटलेला आहे. तो मी ह्याच नोट्समध्ये खाली एका ठिकाणी
सांगितलेला आहे. तर लक्षात राहू द्या, जेव्हा पीएम मोदी अमेरिकेला गेले तेव्हा त्यांना तो पुरस्कार भेटलेला आहे. याच्यानंतरची न्यूज आहे PMUY, त्याचा लॉंग फॉर्म माहीत पाहिजे का, हे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. ठीक आहे, उज्ज्वला तर दोन गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, एक प्रधानमंत्री उजाला योजना आहे आणि दुसरी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे. तर उज्ज्वला यामध्ये ज्वाला येते, ज्वाला म्हणजे जाग. तर ही गॅस सिलेंडर गॅस कनेक्शनशी रिलेटेड आहे, एवढं लक्षात राहू द्या. आणि जी प्रधानमंत्री उजाला योजना आहे ती लाईट रिलेटेड आहे. तर ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे, एवढं लक्षात राहिलं तरी चालेल. तर याच असं होतं की प्रधानमंत्री मोदी यांनी 1 मे 2016 ही योजना चालू केली होती. तर ते जे गरीब कुटुंब आहे त्यांना ते LPG कनेक्शन देणार होते, किती 5 करोड लोकांना, 5 करोड कुटुंबांना ते देणार होते. नंतर हे वाढून 8 करोडवर गेलं, 5 करोडचे 8 करोड लोक झाले. आणि हे टार्गेट आपण 7 सप्टेंबर 2019 कंप्लीट केले. आणि हे टार्गेट कंप्लीट कुठं झालं आहे, औरंगाबादमध्ये. औरंगाबादमध्ये आपण हे टार्गेट कंप्लीट केलेलं आहे. तर सगळ्यात जास्त आत्तापर्यंत गॅस कनेक्शन कुठे दिलेले आहे, तर पहिला आहे UP मध्ये सगळ्यात जास्त गॅस कनेक्शन आहे, किती येते, 1.48 करोड आहे. ठीक आहे, 2 नंबरला आहे वेस्ट बेंगॉल, किती आहे टोटल 89 लाख कनेक्शन वेस्ट बेंगॉलला आहे. तिसरा आहे बिहार, जे की 85 लाख आहे. तर नुसते तुम्हाला नाव जरी लक्षात राहिलं, आणि मोदींनी योजना कधी चालू केली ती 1 मे 2016 तरी सफिशियंट आहे. तर 8 करोडचं जे लक्ष होतं ते आपण कंप्लीट केलेलं. याच्यानंतरची न्यूज आहे इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल. ठीक आहे, तर प्रधानमंत्रीने काय केलं, PM रिकन्स्टिट्युटेड इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल अंडर विवेक देबरॉय. तर प्रधानमंत्रींनी जी इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल आहे त्याच्यामध्ये 2 मेंबर घेतलेले आहेत. तर एक चेअरमन कोण आहे, विवेक देबरॉय, आणि दुसरे मेंबर आहे रतन पी वतन. आणि याच्यामध्ये 2 टेम्पररी म्हणजे पार्ट टाइम मेंबर आहेत. कोण कोण आहेत ते, आशिमा गोयल आणि साजिद चिनॉय. तर हे नावं लक्षात राहू द्या, विवेक देबरॉय, रतन पी वटल, त्याचबरोबर हे परमनंट मेंबर झाले. ठीक आहे, आणि आशिमा गोयल आणि साजिद चिनॉय हे टेम्पररी मेंबर आहे. याच्यानंतरची न्यूज आहे 66 नॅशनल फिल्म अवॉर्ड विनर्स. तर हे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिले असेल, CDS CAPF, वन लाईनर, SSC CGL, तर सगळ्यांमध्ये जनरली हा प्रश्न येतोच फिल्मफेअर अवॉर्डशी, किंवा त्याचबरोबर जे ऑस्कर असतं, ऑस्कर अवॉर्ड असतं, ते लक्षात राहू द्या. ठीक आहे, तर बेस्ट फीचर फिल्म कोणती होती, हेल्लोर हिल्लारो गुजराती. नॉन फीचर फिल्म कोणती आहे, सनराइज बाय विभा बक्षी अँड द सिक्रेट लाईफ ऑफ फ्रॉग्स बाय अजय अँड विजय बेदी. हे नाव एकदा लक्षात राहू द्या तुमच्या, जेणेकरून परीक्षेला आल्या 4 ऑप्शनमध्ये योग्य ऑप्शन तुम्ही टिक करून बरोबर उत्तर मार्क करू शकता. आता हे तर सर्वांच्याच लक्षात राहील, बेस्ट ॲक्टर कोणला भेटलं, आयुष्यमान खुराना अंधाधुन मूवीसाठी, आणि विकी कौशलला पण भेटलं उरी मूवीसाठी. ॲक्ट्रेस कीर्ती सुरेश, बेस्ट ॲक्ट्रेस कीर्ती सुरेश ही बेसिकली साऊथ म्हणजे तेलुगू मूवीसाठी भेटलेलं आहे यांना, महानती या मूवीसाठी. याच्यानंतरची न्यूज आहे 2017-18 नॅशनल टुरिझम अवॉर्ड विनर कोणला भेटलेला आहे. नॅशनल टुरिझम अवॉर्ड विनर कोणला भेटलेला आहे, तर काय नाही, पहिला आहे आंध्र प्रदेश, दुसरा आहे गोवा, आणि तिसरा आहे केरला. याची फक्त तुम्ही रँकिंग लक्षात राहू द्या. ठीक आहे, तर रँकिंग महत्त्वाची आहे. याच्यानंतर आपण महत्त्वाची न्यूज पाहणार आहे जी की डिफेन्स रिलेटेड आहे.
के टू के काय आहे? के टू के हे कारगिल टू कोहिमा याच्या रिलेटेड न्यू आहे. ही ॲक्च्युली एक मॅरेथॉन रन होती. तर मॅरेथॉन रन किती किलोमीटरची होती? 4,500 किलोमीटर. किती? 4,500 किलोमीटर. आणि चालू कधी होणार होती? 21 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत. आणि प्रधानमंत्री मोदी यांची जी योजना होती, म्हणजे त्यांनी सांगितली होती फिट इंडिया मूव्ह, त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि तुम्ही या ठिकाणी वाजू शकता कशासाठी? कारगिल विजय दिवसला 20 वर्ष पूर्ण झाले, ठीक आहे. त्याच्यामुळं आणि त्याचं कारगिल मिशनचं नाव ऑपरेशन विजय हे होतं. त्यामुळे इंडियन एअरफोर्स हे ऑर्गनाईज करून राहिलं काय मॅरेथॉन. कुठून? कारगिल टू कोहिमा. कारगिल कुठे आहे? जम्मू अँड काश्मीरमध्ये. कोहिमा काय आहे? नागालँडची राजधानी आहे. आणि याला लीड कोण करत आहे? हे जे रन करून राहिले एअरफोर्स सोल्जर्स असतील, ऑफिसर असतील, यांना लीड करत आहे स्क्वाड्रन लीडर. हे नाव लक्षात राहत आहे, स्क्वाड्रन लीडर सुरेश राजदान, ठीक आहे. चंद्रयान 2 बद्दल आपण बघूया याच्या नंतरची न्यूज. चंद्रयान 2 सगळ्यांना माहीत असेल, आपल्या सर्व जगाचं, इवन इंडियाचं या एक ना एक माणूस या न्यूज बद्दल, जी चंद्रयान 2 बद्दलची न्यूज आहे तो टीव्हीवर पाहत होता. पण अनफॉर्च्युनेटली आपलं जे विक्रम लँडर आहे ते चंद्राच्या सरफेसवर प्रॉपरली लँड नाही झालं. त्याच्यामुळं जे लँडरसोबतचं आपलं कनेक्शन होतं तर ते तुटलेलं आहे, ठीक आहे. तर चंद्रावरती अजून एक आर्गॉन 40 फाउंड इन लुनार एक्झोस्फेअर, तर आर्गॉन 40 एक लक्षात राहू दे. याच्यानंतरची निवड आहे इंडिया नेपाळ रिलेटेड, ठीक आहे. इंडिया नेपाळ पेट्रोलियम प्रोडक्ट्स पाईपलाईन इनॉग्रेटेड, म्हणजे इंडिया आणि नेपाळमध्ये एक पाईपलाईन आहे कशाची? पेट्रोलियमची. तर ती कोणी इनॉग्रेट केलेली आहे? आपले पंतप्रधान मोदीजी आणि नेपाळचे पंतप्रधान KP Sharma Oli यांनी. तर आता हिचं स्टार्टिंग पॉईंट काय आहे? मोतीहारी हे कुठे? बिहारमध्ये. आणि अमलेखगंज हे कुठे? नेपाळमध्ये, ठीक आहे. तर हे पेट्रोल लाईन पण लक्षात राहतं, भरपूर महत्त्वाचं आहे. तर याची टोटल लांबी आहे 66.92 किलोमीटर. तर रफली तुम्ही 67 किलोमीटर जरी लक्षात ठेवलं तरी पण चालेल. आता याच्यानंतरचं आहे ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स लिस्ट, वर्ल्ड्स मोस्ट लिव्हेबल सिटी. म्हणजे तुम्हाला जगात कोणत्या सिटीत राहायचं असेल, चांगल्या सिटीत, चांगली सिटी तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही हा ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स पाहायला पाहिजे. तर याच्यात टोटल 140 सिटींचा त्यांनी सर्वे केला होता, ठीक आहे. टोटल 140 सिटी त्यांनी निवडले होते आणि त्याच्यानुसार त्यांनी रँकिंग दिलेली. तर व्हिएन्ना हे एक नंबरला आहे, म्हणजे जगात तुम्हाला जर राहायचं असेल सगळ्यात भारी ठिकाणी तर ती कोणती सिटी असेल? व्हिएन्ना. तर व्हिएन्ना काय आहे? ही ऑस्ट्रियाची राजधानी आहे, ऑस्ट्रिया, ठीक आहे. आणि 140व्या नंबरला कोण आहे? डॅमास्कस. हे कुठे आहे सिटी? ही सिरियात आहे. आता तुम्हाला जर भारताबद्दल माहिती पाहिजे असेल तर भारताची सिटी दिल्ली, कोणी गेस करू शकता का की तो असेल नंबर? तर दिल्लीचा 118वा नंबर आहे. आणि दिल्लीत आता सध्या तुम्हाला माहिती आहे स्मॉग, ज्याच्यामुळं श्वास घ्यायला सुद्धा दिल्लीमध्ये त्रास होत आहे. आणि आपली सर्वांची आवडती मुंबई ही 119व्या क्रमांकावर आहे ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स. तर पहिली व्हिएन्ना आहे एवढं जर लक्षात ठेवलं आणि शेवटची डॅमास्कस आहे, तर दुसरी एक तर लक्षात राहून द्या मेलबर्न, तिसरी आहे सिडनी, ठीक आहे. याच्यानंतरची न्यूज बघूया. आता हे जनरली आर्मीशी रिलेटेड म्हणजे डिफेन्स रिलेटेड न्यूज चालू होत आहे. INS खंडेरी. तर INS खंडेरी काय आहे? हे स्कॉर्पियन क्लास सबमरीन आहे, ठीक आहे. आता स्कॉर्पियन क्लासचा फायदा काय आहे? तर हे बेसिकली स्टेल्थ कॅपॅसिटी म्हणजे जे एनिमी असतील, जे दुश्मन असतील, त्यांना आपलं जे INS खंडेरी आहे
हे दिसू शकणार नाही, कारण त्याची स्टेल कॅपॅसिटी आहे, त्यांच्या रडारमध्ये खंडेरी दिसू शकत नाही. ठीक आहे, तर ही सहा स्कॉर्पियन जे आपल्याला भेटणार आहे सबमरीन, त्यातलं हे सेकंड सबमरीन आहे, आय एन एस खंडेरी. तर हे प्रोजेक्ट 75 जे आहे, इंडियन नेव्हीचा प्रोजेक्ट 75 त्याचा पार्ट आहे, लक्षात राहू दे. तर स्कॉर्पियन क्लास सबमरीन आर डिझाईन बाय फ्रेंच नॅव्हल डिफेन्स कंपनी DCNS अँड आर बींग मॅन्युफॅक्चर बाय माझगाव डॉक लिमिटेड मुंबई. डिझाईन कोणी केलेलं आहे? DCNS ही कुठलची कंपनी? फ्रेंच. अँड मॅन्युफॅक्चर कोणी केलं आहे? माझगाव डॉक लिमिटेड मुंबई. तर अपाचे हेलिकॉप्टर, तर इंडियन एअरफोर्सनी टोटल आपण 22 हेलिकॉप्टर घेणार होतो, पण सध्या तरी आपण 8 घेतलेले आहे, US मेड अपाचे हेलिकॉप्टर. तर हे अटॅक हेलिकॉप्टर आहे, म्हणजे दुसऱ्यावर अटॅक करण्यासाठी याचा यूज होईल. तर याचं याला अजून काय म्हणतात आपण, AH-64E. पेपरला जर आलं व्हॉट इज AH-64E, तर खाली ऑप्शन असू शकतात, सबमरीन, प्लेन, हेलिकॉप्टर, इट्स अ टँक नेम, लाईक दॅट. सो आपल्याला माहीत पाहिजे AH-64E काय आहे. हे एक अपाचे हेलिकॉप्टर आणि त्याचं त्यालाच आपण AH-64E म्हणतो आहे. ठीक आहे, आणि हे कोणाकडून घेतले? अमेरिकेकडून घेतले, लक्षात राहू द्या. अमेरिका अस्त्र, तर अस्त्र हे कसं संस्कृत नाव आहे, वेपन अस्त्र. तर हे कसं आहे, ऑल वेदर एअर टू एअर मिसाईल आहे, लक्षात राहू द्या. डेव्हलप कोणी केलं आहे? DRDOनी. तर अस्त्राची कॅपॅसिटी काय, 110 किलोमीटर, म्हणजे 110 किलोमीटरच्या रेंजमध्ये ते टार्गेटला हिट करू शकतं. आणि अस्त्र मिसाईल आर इंटिग्रेटेड विथ Sukhoi-30MKI एअरक्राफ्ट ऑफ इंडिया. हे सुद्धा महत्वाचं आहे, तर लक्षात राहू द्या. आता आय एन एस नीलगिरी पाहणार आहोत. आय एन एस नीलगिरी काय, द फर्स्ट शिप ऑफ P-17 वे फ्रिगेट्स. तर फ्रिगेट काय असतं ते मी सांगतो तुम्हाला, जस्ट वन मिनिट, आधी पुरा न्यूज वाचतोय. द डिफेन्स मिनिस्टर अर्लियर कमिशन द इंडियन सेकंड स्कॉर्पियन क्लास सबमरीन आय एन एस खंडेरी इन द मेट्रोपोलिस. ही न्यूज पाहिलेली आहे आपण. तर फ्रिगेट कसं असतंय, दोन प्रकारच्या शिप असतात, एक असतं डिस्ट्रॉयर आणि फ्रिगेट. तर डिस्ट्रॉयर म्हणजे मोठी शिप असते, खूप मोठी, ज्याची कॅपॅसिटी पण जास्त असते, आणि फ्रिगेट हे त्याच्या तुलनेने कॅपॅसिटी कमी असते, म्हणजे मीडियम साईजचे तुम्ही कन्सिडर करू शकता. तर आय एन एस नीलगिरी फ्रिगेट आहे, म्हणजे मीडियम साईजची शिप आहे, जी की डिस्ट्रॉय, त्याच्यामध्ये आपण सगळे गाईडेड मिसाईल वापरू शकतो. तर DRDOने अजून एक अनमॅन हेअर एरियल व्हेकल, त्याचं नाव आहे Rustom-2, लक्षात राहू द्या, Rustom-2. तर याचा वापर काय कशासाठी करतो, सर्विलियन्स, म्हणजे इंडियाला असं पाकिस्तानवर लक्ष ठेवायचं आहे. तर आपण Rustom-2चा वापर करू शकतो, कारण त्याच्यामध्ये माणूस नाही, आपण रिमोट कंट्रोलद्वारे ते यूज करू शकतो. ठीक आहे, आता याच्यानंतर एक्सरसाइज येतात, नेवल एक्सरसाइज, आर्मी एक्सरसाइज. तर हा सुद्धा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, त्याच्यासाठी CDS CAPF इवन SSC CGL किंवा रेल्वेसारख्या एक्झाममध्ये एखादा प्रश्न येऊनच जातो, कारण की हे करंटली न्यूजमध्ये आहे. तर याच्यामध्ये काय, Malabar 2019, मलबार कोणाकोणासोबत आहे, म्हणजे कोणाची नेवल एक्सरसाइज आहे, तर याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे US, इंडिया आणि जपान. हा प्रश्नसुद्धा CDSला येऊन गेला आहे, परतही येऊ शकतो, तरी एकदा लक्षात ठेवलं. कधी झालेली एक्सरसाइज? 24 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर. तारीख लक्षात नाही राहिली तरी चालेल, फक्त कोणासोबत आहे ही, US, इंडिया आणि जपानमध्ये आहे. आता परत इंडियन US मध्ये अजून एक एक्सरसाइज झालेली, कोणती? युद्धाभ्यास नावाची. ठीक आहे, आणि ही कसं कशासाठी असते, बेसिकली टू रनिंग मिलिटरी ट्रेनिंग अँड डिफेन्स कोऑपरेशन. जर डिफेन्सची इंटर ऑपरेटेबिलिटी आहे, त्याच्यासाठी जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज असतात. तर लक्षात राहू द्या, युद्धाभ्यास कुठे झालेले आहे, वॉशिंग्टनमध्ये. ते तारीख पण 5 ते 18 सप्टेंबर आहे, लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाही तर जाऊन द्या. फक्त युद्धाभ्यास इंडिया आणि अमेरिकामध्ये होतं, एवढं लक्षात राहिलं तरी झालं. आता हे बघा, या नावावरूनच तुम्हाला कळून जाईल, SL काय श्रीलंका, आय काय इंडिया, N काय नेव्हल एक्सरसाइज, म्हणजे ही नेव्हीची रिलेटेड एक्सरसाइज आहे. ही कधी झालेली आहे?
7 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर मध्ये झाले. ठीक आहे, याच्यानंतरची न्यूज आहे इंडियन थायलंड. तर इंडियन थायलंड मध्ये कोणते झालेले मैत्री 2019 कुठं झाली लक्षात राहू द्या, उमरोई मेघालयामध्ये झालेली. कधी? 16 ते 29 सप्टेंबर. एवढं जर लक्षात ठेवलं मैत्री एक्सरसाइज कोणाकोणाशी रिलेटेड आहे, इंडियन थायलंड कुठे झाली, उमरोज मेघालयामध्ये. याच्यानंतरची जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे काज हिंद 2019. ठीक आहे, तर इंडियन कझाकिस्तान कुठे झाली, पित्रोरागर. इंडियन कझाकिस्तान मधली एक्सरसाइज आहे, कुठे झाली, पित्रोरागर. कधी ते कधी 2 ते 15 ऑक्टोबर मध्ये. तर ही एक लक्षात ठेवण्यासारखी, कारण याच्यावरती अजून प्रश्न नाही आला, ही नवीन एक्सरसाइज आहे. अ ट्रायलॅटरल मॅरिटाईम एक्सरसाइज बिटवीन इंडिया सिंगापूर थायलंड. ते कसं लक्षात ठेवायचं, तुम्ही ट्रिक बनवा. सिटमेक्स हॅज बी स्टार्टेड विथ इट्स सी फेज इन द अंदमान सी. ठीक आहे, सिटमेक्स 19 इज बिंग ऑर्गनाइज बिटवीन कोणा, इंडियन नेव्ही, रॉयल थाय नेव्ही, रिपब्लिक ऑफ सिंगापूर नेव्ही. ICGS वराह कमिशन एट चेन्नई पोर्ट, ह्या इंडियन कोस्ट गार्डची वराह ही आहे. बेसिकली एक स्वदेश निर्मित गस्ती पोर्ट आहे. म्हणजे कसं, तुम्हाला जर इंडियनच बनवलेले आहे ICGS वराह, तर तुम्हाला आपली जी मरेटाईम बाउंड्री आहे, तर समुद्रात आपल्याला फक्त गस्त घालायची आहे. तर त्याच्यासाठी ICGS वराह सध्या कमिशन झालेले कुठे, चेन्नई पोर्ट ट्रस्टला. तर याच्या थेसिस कोणी डेव्हलप केलं, L&T लान्सन अँड टर्बो अँड कतुपल्ली शिप बिल्डिंग यार्ड इन नॉर्थ चेन्नई. NSA USA हे काय आहे, NSA नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर कोणाचा, USA चा. तर कोण झालाय, रॉबर्ट चार्ल्स ओब्रायन. जसा भारताचं NSA ऍडवायझर कोण आहे, अजित दोवल, अजित कुमार दोवल. तर तसं अमेरिकेचं कोण झालंय, रॉबर्ट चार्ल्स ओब्रायन. ठीक आहे, IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, द चेंजिंग करंट मॅनेजिंग डायरेक्टर अँड चेअरवुमन ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कोण आहे, मॅनेजिंग डायरेक्टर बल्गेरियन इकॉनॉमिस्ट क्रिस्टलिना जॉर्जिवा. नाव लक्षात ठेवायला अवघड आहे, तरी पण ट्रिक बनवून लक्षात ठेवा, किंवा ऑप्शनमध्ये आल्यावर तुम्ही नाव ओळखू शकता. MD अँड चेअरवुमन ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कोण आहे, बल्गेरियन इकॉनॉमिस्ट क्रिस्टलिना जॉर्जिवा. तिने कधीपासून पोस्ट घेतलेली आहे, 1 ऑक्टोबर 2019. आता गीता गोपीनाथ नाव जरी इंडियन वाटत असलं, तर त्या कोण आहेत, चीफ इकॉनॉमिस्ट ऑफ IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा चीफ इकॉनॉमिस्ट आहे. कधीपासून त्यांनी पोस्ट घेतलेली आहे, 1 ऑक्टोबर 2018. याच्यानंतर क्रिस्टिना लगाड आहे, ह्या कोण आहेत, प्रेसिडेंट ऑफ युरोपियन सेंट्रल बँक. हिने 1/11/2019 पदभार सांभाळलेला आहे. राकेश कुमार सिंग भदौरिया चीफ ऑफ इंडियन एअरफोर्स, नवीन चीफ झालेले आहे, JPS धनोवते आता ते नाही आहेत. तर राकेश कुमार सिंग भदौरिया हे चीफ ऑफ इंडियन एअरफोर्स, नाव लक्षात राहू. हरजीत सिंग अरोरा करंटली कोण आहे, व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ आहे. म्हणजे हरजीत सिंग अरोरा हे कोणाला रिपोर्ट करीत असतील, तर ते राकेश कुमार सिंग भदौरियाला. नावात कन्फ्युजन नका राहून देऊ, राकेश कुमार सिंग भदौरिया कोण आहे, चीफ ऑफ इंडियन एअरफोर्स. तर CDSला प्रश्न येतात, जसं आर्मीतलं मेजर हे नेव्हीमधल्या कोणत्या पोस्टची इक्विवॅलंट आहे, तर असे प्रश्न भरपूर वेळा येऊन गेलेले आहे CDSला, तरी पण तुम्ही आता प्रिपेअर करून ठेवू शकता. बिपिन रावत
नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट अनाउन्स द नेम ऑफ द न्यू चीफ ऑफ आर्मी स्टाफ अँड ऑल्सो कंट्रीज फर्स्ट फोर स्टार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अ डिसिजन ऑफ आर्म फोर्सेस हॅव बीन वेटिंग विथ बेटेड ब्रेथ अमिड्स ऑल स्पेक्युलेशन. तर आपल्याला माहिती आहे द कंट्रीज फर्स्ट फोर स्टार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण झालेला आहे, बिपिन रावत. म्हणजे बिपिन रावत करंटली आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्हींचे पण मेन आहेत, तर हे एक लक्षात राहू द्या. शैलेश गुप्ता इलेक्टेड प्रेसिडेंट ऑफ इंडियन न्यूजपेपर सोसायटी, नाव लक्षात राहू द्या शैलेश गुप्ता. परत विजय कुमार चोप्रा अकोने चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अँड एडिटर इन चीफ ऑफ पंजाब केसरी प्रिंट न्यूज ऑर्गनायझेशन. हिने तेवढी इम्पॉर्टंट नाही आहे, तर लक्षात राहिलं ठीक आहे, नाही तर नाही राहिलं तरी चालेल. हे महत्त्वाचे. मधुकर कामत इलेक्टेड चेअरमन ऑफ द ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन. आता प्रमोद कुमार मिश्रा पी के मिश्रा हे कोण आहे, 1972 आय एस ऑफिसर आहे, कोणतं, गुजरात कॅडर. तर ही इज करंटली प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ प्राईम मिनिस्टर ऑफ मोदी. तर पी के मिश्रा नरेंद्र मोदीचे जे प्रिन्सिपल सेक्रेटरी, या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे, तर आता स्पोर्ट रिलेटेड न्यूज आहेत बरेचशा, ते एकदा लक्षात जातो, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये एखादा का वाईना स्पोर्ट रिलेटेड प्रश्न येऊनच जातो, आणि तो एक मार्क तुमचा डिसाइडिंग फॅक्टर सुद्धा असू शकतो. लिव्हरपूल डिफेंडर कोण आहे, व्हर्जिल व्हॅन डिस्क हॅज बीन नेम UEFL मेन्स प्लेअर ऑफ द इयर 2018-19. आता डॉक्टर जॅकी किंग इज नेम ॲज 2019 स्टॉकहोम वॉटर प्राईज. तर स्टॉकहोम वॉटर प्राईज इंडियातल्या एका जणाला भेटलेला आहे 2015 साली. त्यांचं नाव तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता, हा GKचा प्रश्न आहे आणि इंडिया रिलेटेडसुद्धा येऊ शकतो. तर त्यांनी राजस्थानमध्ये भरपूर वॉटर रिलेटेड काम केलेलं आहे त्या माणसाने, तर नाव लक्षात राहतं डॉक्टर जॅकी किंग. परत द शस्त्र रामजुनम प्राईस 2019 कोणाला भेटलेला आहे, ॲडम हार्पर. हे कोण आहेत, असिस्टंट प्रोफेसर ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ वॉरविक इंग्लंड. हे मॅथमॅटिशियन आहेत, कोण, ॲडम हार्पर. यांना कोणता रामानुजम प्राईज भेटले 2019 ते कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतात, वॉरविक, कुठे आहे ते, इंग्लंडमध्ये. आता ग्रेटा थनबर्ग 16 वर्षाची मुलगी आहे, सध्या खूप चर्चेत आहे. तर तिने कोणतं ॲमनेस्टी इंटरनॅशनल ॲम्बॅसेडर ऑफ कन्सायन्स अवॉर्ड 2019 तिला भेटला आहे. तिचं मुवमेंट कोणतं, फ्रायडे फ्युचर मुवमेंट हॅज स्प्रेड ग्लोबली विथ स्टुडंट्स अराउंड द वर्ल्ड टाईप फ्रॉम द स्कूल टू पार्टिसिपेट इन क्लायमेट प्रोटेस्ट. ग्रेटा थनबर्ग कुठालची, स्वीडनची. तिला कोणता अवॉर्ड भेटला आहे, ॲमनेस्टी इंटरनॅशनल ॲम्बॅसेडर ऑफ कन्सायन्स अवॉर्ड. तिची आता तुम्हाला असं येऊ शकतं फ्रायडे फॉर फ्युचर मुवमेंट कोणाची आहे, तर खाली वेगवेगळे ऑप्शन असू शकतात, ग्रेटा थनबर्ग, एखाद्या USA प्रेसिडेंटचं नाव असेल, वेगवेगळी नावं असू शकतात. तर लक्षात राहू द्या फ्रायडे फॉर फ्युचर मुवमेंट बेसिकली विद्यार्थी सोबत येऊन प्रोटेस्ट करतात, त्याच्यासाठी नेचरसाठी. तर नॅशनल युनिटी डे कोणत्या दिवशी साजरा करतात, 31 ऑक्टोबर 2019. तर सरदार वल्लभभाई पटेलची काय ही बर्थ ॲनिव्हर्सरी आहे, या दिवशी नॅशनल युनिटी डे आपण साजरा करतो. हां, मी तुम्हाला सांगितलं होतं काय, इंडियन प्राईम मिनिस्टर मोदी जेव्हा अमेरिकेला व्हिजिट दिली तेव्हा त्यांना ग्लोबल गोलकीपर अवॉर्ड भेटला आहे. कुणाकडून, बिल गेट्स अँड मेलिना गेट्स फाउंडेशन. आणि हा कशासाठी भेटला आहे, तर इंडियन जे स्वच्छ भारत अभियान याच्यामध्ये जी प्रोग्रेस केली आहे त्याच्यासाठी भेटला आहे. अमिताभ बच्चन यांना 66 दादासाहेब फाळके अवॉर्ड भेटलेला आहे 2018 अमिताभ बच्चन यांना.
तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला सांगू शकता 2017 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला भेटला हे जीके मध्ये तुम्हाला येऊ शकतं जोड्या लावा मध्ये. रॉबर्ट गॅब्रियल मुगाबे कोण होते? झिम्बाब्वेचे प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर होते. ठीक आहे, तर यांची डेथ झालेली आहे. तर हे न्यूजमध्ये खूप चर्चेत राहिलेले प्राइम मिनिस्टर आहे, तर तुम्ही लक्षात राहू शकता, तुम्ही त्यांचा खरं कालच पाहू शकता 1980 ते 1987 आणि त्याच्यानंतर 87 to 2017 कोण प्रेसिडेंट. ठीक आहे, आधी प्राइम मिनिस्टर होते, त्याच्यानंतर 87 to 2017 ते प्रेसिडेंट होते, म्हणजे जवळजवळ वयाचे 30 वर्ष त्यांनी, सॉरी 27 वर्ष, सॉरी 87 30 जवळजवळ 37 वर्ष त्यांनी सर्व्हिस केलेली आहे गव्हर्नमेंटसाठी. तर हे नाव खूप मोठं आहे, रॉबर्ट मुगाबे. असं आलं तर खाली सगळे आफ्रिकन कंट्री येऊ शकतात तुम्हाला ऑप्शनमध्ये, जसं केनिया येईल, झिम्बाब्वे, नायजेरिया, तर याचं उत्तर झिम्बाब्वे असेल. राम जेठमलानी हे नोटेड लॉयर होते, सगळ्यांना माहीतच असेल, आणि लॉ मिनिस्टर होते का नाही पी एम वाजपेयी. तर ते 93 वर्षाचे असताना 8 सप्टेंबर रोजी त्यांचा देहांत झाला आहे. तर आता हे दोन पुस्तके आहेत कोणते, द हिंदू वे कोणी लिहिलं आहे, शशी थरूर. हा खूप ट्रिकी क्वेश्चन याचा बनू शकतो तुम्हाला, द हिंदू वे हे बुक कोणी लिहिलं आहे, आणि खाली ऑप्शनमध्ये बी जे पी रिलेटेड MP नाव असेल किंवा एखादा ऑप्शन शशी थरूर असते, तर तुमच्या चुकण्याचे भरपूर चान्सेस आहेत. ऑप्शनमध्ये इवन विनायक दामोदर सावरकर असं जरी ऑप्शन आलं तरी तुम्ही ते टिक करू शकता. तर लक्षात राहू द्या, द हिंदू वे कोणी लिहिले, शशी थरूर. सलमान रस्ती हे फेमस रायटर आहे, तर पिच्छोटे नावाचं यांनी एक बुक लिहिलेलं आहे, तर त्याला तर बुकर प्राईज भेटलेलं आहे 2019 बुकर प्राईज 2019. तर अजून द मॅन बुकर प्राईज, अजून 2-3 बुकर प्राईज असतात, तर ते काय असतात ते तुम्ही एकदा नेटवर सर्च करून लक्षात राहू द्या, पण या दोन पुस्तकांबद्दल माहिती असू द्या. केनियाचे कोण, ब्रिजिट कोसेगी काय रन्स फास्टेस्ट एवर वुमेन्स हाफ मॅरेथॉन, आत्तापर्यंत सगळ्यात फास्टेस्ट एवर वुमन आहे हाफ मॅरेथॉनची, कोण, केनियाची ब्रिजिट कोसेगी. तर एक गेस तुम्ही करू शकता, कंट्री जनरली केनियाच असू शकतो, कारण केनियाचे धावक आत्तापर्यंत भरपूर मेडल्स त्यांनी जिंकलेले आहेत मॅरेथॉनमध्ये. परत जे DDCA होतं काय, दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन, त्याचं नाव काय होतं, फिरोजशाह कोटला स्टेडियम होतं, तर त्याचं ते चेंज केलं, आपण काय केलं, अरुण जेटली स्टेडियम. फिफाचे अवॉर्ड कोणाला भेटले, फिफा मेन्स प्लेअर ऑफ द इयर लिओनल मेस्सी, सगळ्यांचं फेमस असू शकतो, रोनाल्डो पण आहे अर्जेंटिना. फिफाज वुमेन प्लेअर ऑफ द इयर कोण आहे, मेगान रॅपिनो USA. मेन्स कोच ऑफ द इयर जर्गेन क्लॉप जर्मनीचे. वुमेन्स कोच कोण आहे, जिल्ला इलिस USA. गोलकीपर कोण आहे, मेन्स गोलकीपर ॲलिसन बेकर ब्राझील. तर एक लक्षात राहू द्या. टेनिस रिलेटेड सुद्धा भरपूर प्रश्न विचार पेपरला येतात, CDS CAPF कोणत्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. US Open कोण जिंकलंय, राफेल नडाल डालचं आहे स्पेन. आणि वुमनमध्ये कोण जिंकलंय, बियांका अँड्रेस्कू कॅनडा. हे मेन सिंगल आणि वुमन सिंगलसाठी, तर याच्यात मिक्स डबल वगैरे असतं आहे, तर त्याची काही एवढी गरज नाही आहे. दुसरे विम्बल्डन 2019 कोण जिंकलंय, नोवाक जॉकोविच सर्बेरिया, सिमॉन हालेप रोमानियाची. ठीक आहे, ऑस्ट्रेलिया ओपन कोण जिंकलंय, नोवाक जॉकोविच सर्बेरिया, नाओमी ओसाका जपान. फ्रेंच ओपन कोण जिंकले, राफेल नडाल स्पेन आणि एस्ली बार्टी ऑस्ट्रेलियाचे. तर तुम्ही एक असं लक्षात ठेवू शकता, जनरल ऑस्ट्रेलिया ओपन आणि विम्बल्डन हे जोकोविचने जिंकले. ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन हे नोवाक जोकोविचने जिंकले. ठीक आहे, आणि फ्रेंच ओपन आणि US Open हे राफेल नडालने जिंकले.
ठीक आहे, लक्षात राहू द्या. तर बॉक्सिंग चॅम्पियनशिप झाली ती कुठे, 1-3 बर्ग, 1-3 बर्ग हे कुठे, रशियामध्ये 9-21 सप्टेंबरमध्ये. रेसलिंग चॅम्पियनशिप झाली ती कुठं, नूर सुलतान कझाकस्तानची राजधानी आहे, त्याचं नाव आत्ता चेंज करून नूर सुलतान ठेवलं आहे. कधी ते कधी 14 सप्टेंबर. आता हे 3 फोटो दाखवतो मी तुम्हाला, लिजेंडरी फोटोज जे की काय चर्चेत आहे. तर पहिली आहे मिताली राज, कोण आहे मिताली राज, आणि दुसरा फोटो मला असं वाटत नसेल की इंडियात कोणाला माहिती नाही आहे. ठीक आहे, दुसरा फोटो आहे विराट कोहली. तर मिताली राजबद्दल असं आहे की त्यांनी रिटायरमेंट घोषित केलेली आहे, T20 क्रिकेटमधून त्यांनी संन्यास घेतलेला आहे. कोणी, मिताली राजने T20 क्रिकेटमधून. तर भारताची पहिली ती T20ची कॅप्टन होती 2006 मध्ये. T20 आत्तापर्यंत सगळ्यात जास्त रन कोणी केले तर ती आहे मिताली राज. आत्तापर्यंत 2364 रन तिने केलेले, आणि आत्तापर्यंत ती 203 वन डे सुद्धा खेळले. विराट कोहलीबद्दल सांगायचं असं की आत्तापर्यंत भारताचा सगळ्यात सक्सेसफुल क्रिकेट कॅप्टन, कसोटीमध्ये सगळ्यात सक्सेसफुल क्रिकेट कॅप्टन कोण आहे, तर तो विराट कोहली. आत्तापर्यंत 48 पैकी त्याने 28 सामने जिंकलेले, तर याचं सक्सेस रेट आहे 58.33%. तर लक्षात राहते आत्तापर्यंत आलं सगळ्यात जास्त कसोटी पर्सेंटेज कोणी आहे, म्हणजे सक्सेस रेट कोणाचा जास्त आहे, तो विराट कोहलीचा आहे. आणि मिताली राजने T20 मधून संन्यास घेतलेला आहे. आणि हा रशीद खान अफगाणिस्तानचा आहे, वय 20 वर्ष आहे. आता 21 झालं पण असं काही माहीत नाही, पण सगळ्यात कमी वयात 20व्या वर्षी सगळ्यात यंग असताना हा बंग काय झालेला आहे, कसोटी क्रिकेटचा त्यांची ती कसोटी क्रिकेटसाठी तो कॅप्टन झालेला आहे. म्हणजे तुम्हाला पेपरला येऊ शकतं की यंगेस्ट कॅप्टन कोण होतं कसोटीसाठी, तर ते रशीद खान आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे पाहिलं तर तुम्ही ते वेळोवेळी व्हिडिओ परत परत पाहून रिवाईज करू शकता. आणि तुम्हाला हार्डली 30-40 मिनिटात तुमचे पूर्ण इम्पॉर्टंट टॉपिकवरती रिव्हिजन होऊन जाईल, आणि जास्तीत जास्त मार्क तुम्हाला पडू शकतील. तर धन्यवाद मित्रांनो, प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांना सांगा, कारण की आपलं चॅनल फक्त मराठीमध्ये, जे प्रतियोगिता दर्पण जे की केंद्रातले एक्झाम आहे, म्हणजे UPSC कंडक्ट करतं, जे CDS CAPF किंवा SSC कंडक्ट करतं, CGL CPO, तर याच्यासाठी अत्यंत दर्जेदार मॅगझिन आपण ते मराठीमध्ये एक्सप्लेन केलं आहे, ते कमी वेळा. तर धन्यवाद मित्रांनो.